केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज. आता विटा परिसरातून एक महत्वपूर्ण बातमी येते, पाहूयात. कोरोनाच्या महामारीत खानापूर तालुक्याला एकापाठोपाठ एक मोठा धक्का बसलाय. या कोरोनाने खानापूर तालुका अक्षरशः पोरका झालाय. दानशूर व्यक्तिमत्व असणाऱ्या आनंदराव शेटजी देवकर यांच्यानंतर त्यांच्या पत्नीचं दुःखद निधन झालंय. कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सुवर्ण देवकर यांचं दुःखद निधन झालंय. या दुर्दैवी घटनेमुळे अखंड तालुक्यावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. राज्यातच नव्हे तर देशातील गलाई व्यावसायिकांमध्ये दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रख्यात असणाऱ्या आनंदरावजी शेटजी देवकर यांचे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले आहे. या दुःखद घटनेतून खानापूर तालुका सावरत असताना तालुक्याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आनंदरावजी शेटजी देवकर यांच्या पत्नी सुवर्णा देवकर यांचे कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे केवळ देवकर कुटुंबियांवरच नव्हे तर अखंड तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 1 ऑगस्ट रोजी आनंदरावजी शेटजी देवकर यांच्या 40 वर्षीय पत्नी सुवर्णा देवकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज गुरुवार 18 ऑगस्ट रोजी पहाटे तालुक्याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या या अकाळी निधनामुळे अखंड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. देवकर कुटुंबियांवर कोसळलेल्या या मोठ्या संकटातून ईश्वराने त्यांना लवकर सावरण्याची ताकद द्यावी अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. जिओ मराठी परिवाराकडून कैलासवासी सुवर्णा देवकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.